अकोले तालुक्यातील मंदिरांच्या दानपेट्या फोडून लाखो रुपये लुटणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या अकोले पोलीस ठाण्याचे API मिथुन घुगे यांनी मुसके आवळले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अकोले तालुक्यातील मंदिरांच्या दानपेट्या फोडण्याचे सत्र सुरू होते, मात्र या घटनांतील आरोपी अकोले पोलिसांना सापडत नव्हते. अखेर अकोल्यातील महालक्ष्मी मंदिराजवळ काही इसम संशयास्पदरित्या फिरताना स्थानिकांना आढळून आले. यावेळी अकोले पोलिसांनी घटनास्थळी जात मच्छिंद्र पांडुरंग मेंगाळ, राजू ठमा मेंगाळ, राहणार उंचखडा खुर्द या दोघांना ताब्यात घेतले, तर त्यांच्यासोबत असलेला विलास लक्ष्मण गावंडे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या आरोपींनी अंबिका माता मंदिर गणोरे, महालक्ष्मी देवस्थान अकोले, दत्त मंदिर रुंभोडी, अंबाबाई मंदिर टहाकारी या ठिकाणी चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या घर झडतीत पोलिसांना 2 मोटरसायकल, एम्प्लिफायर, 2 साऊंड, 1 दानपेटी, ग्राइंडर मशीन, लोखंडी कटावण्या असा 80,000 रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. या चोरट्यांकडून चोरीच्या अजून अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. अकोले पोलिसांच्या या दमदार कारवाईचे अकोले तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले. मागील काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील विविध मंदिरे फोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत, मंदिरातील दानपेटी फोडून तेथील रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेण्याचे प्रकार विविध ठिकाणी घडलेले होते. सदर प्रकार वारंवार घडत असल्याने त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक यांनी सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. आणि सदर प्रकारी प्रकरणाच्या अनुषंगाने आम्ही व आमचे सहकारी पुष्ट्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पथके तयार करून रात्रीची गस्त करीत असताना दिनांक 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास प्रवरा नदीचे पलीकडे रस्त्याच्या कडेला महालक्ष्मी मंदिराच्या ठिकाणी काही संशयित इसम चोरी करण्याच्या उद्देशाने असल्याचे संबंधित सजग नागरिकांनी सांगितले. त्यावरून आमचे सहकारी व आम्ही त्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या मदतीने 2 इसमांना ताब्यात घेतले होते, तर 1 इसम अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेला होता. सदर इसमांकडे चौकशी केल्यानंतर त्यांची नावे राजू ठमा मेंगाळ, मच्छिंद्र पांडुरंग मेंगाळ दोघे राहणार उंचखडक असे असल्याचे सांगितले. त्यानंतर तर त्यांचा 3रा सहकारी विलास लक्ष्मण गावंडे हा त्या ठिकाणी फरार झालेला. सदर इसमांकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी चोरी करण्यासाठी वापरलेले वेगवेगळे साहित्य, त्यात खटावणी, ग्राइंडर मशीन, रोख रक्कम आणि 2 मोटरसायकल असा 80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. आरोपींकडे ज्यावेळेस तपास केला, चौकशी केली, तर चौकशीमध्ये आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी जे मंदिर चोरीचे प्रकार घडलेले त्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामध्ये महालक्ष्मी माता मंदिर अकोले, दत्त मंदिर रुंभोळी, अंबिका माता मंदिर गणोरे आणि अंबाबाई माता मंदिर टहाकारी या ठिकाणी आरोपीने चोरी केल्याची कबुली दिलेली. आरोपी राजू ठमा मेंगाळ व त्याचा सहकारी विलास लक्ष्मण गावंडे यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने सदर प्रकार केलेले. बाकी आरोपी क्रमांक 1 आणि 2 हे आपल्या ताब्यात आहे. त्यांचा सहकारी विलास गावंडे हा गुन्हा करून फरार झालेला आहे, त्याचाही शोध घेत आहोत. मागील काही दिवसांमध्ये मंदिर चोरीचे जे वारंवार प्रकार घडत होते त्या अनुषंगाने सदर आरोपींचा आपण अटक केलेली आहे. अटकेमध्ये आरोपींनी अगदी विविध ठिकाणच्या पेट्या फोडून त्यानंतर त्या ठिकाणी असलेले मशीन्स मग त्यामध्ये साऊंड स्पीकर्स असतील, एम्प्लिफायर्स असतील तेही चोरून नेलेले होते. ते सर्व साहित्य, कटावणी, ग्राइंडर हे सर्व आपण आरोपींच्या घरातून आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी जप्त केलेले आहे. आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आणि आरोपींच्या सखोल तपासामध्ये आणखीही अशा स्वरूपाचे गुन्हे आरोपींनी केलेले असण्याची शक्यता नाकारता येईल. त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक पाटील साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक काळे मॅडम आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः अकोले पोलीस स्टेशनकडील PSI हंडोरे, पोलीस नाईक घुले, पोलीस नाईक शेरमाळे, पोलीस नाईक गोराणे, चालक पोलीस नाईक मोरे, पोलीस नाईक वलवे, पोलीस कॉन्स्टेबल मैड, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे
पोलीस कॉन्स्टेबल बड़े, पोलीस कॉन्स्टेबल पवार, पोलीस कॉन्स्टेबल भोसले, पोलीस कॉन्स्टेबल नागरे आणि आमचे इतर सहकारी अशा सर्वांनी केलेली आहे. आणि सदर वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास अकोले पोलीस स्टेशनकडे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. सीएसके बांबू बिर्याणी हाऊस आणि फॅमिली रेस्टॉरंट अकोल्यात पहिल्यांदाच आयपीएल लाईव्हचा थरार. खास सीएसके आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी 17 दिवस लाईव्ह स्क्रीन प्रेक्षेपण. जेवणासोबत घ्या आयपीएल बघण्याचा आनंद. त्वरा करा, प्रत्येक मॅचच्या दिवशी 60 जागांसाठी बुकिंग सुरू. विवो आयपीएल रिटर्न्स 19 सप्टेंबर. सीएसके आयपीएल पॅकेज. नॉनव्हेज लवर्स, 1 सोलो चिकन मटका बिर्याणी प्लस 1 चिकन शेजवान विंग्स प्लस 1 आयपीएल मॅच ₹400 एक व्यक्ती. व्हेज लवर्स, 1 सोलो व्हेज मटका बिर्याणी प्लस 1 पनीर चिल्ली प्लस 1 आयपीएल मॅच ₹350 एक व्यक्ती. आयपीएल पॅकेज घेणाऱ्या ग्राहकास प्रथम प्राधान्य दिलं जाईल. पॅकेज व्यतिरिक्त ही बुकिंग स्वीकारल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल नंबर 76 66 06 81 70. हॉटेलात दारू पिण्यास आणि बाहेरून दारू पिऊन येण्यास सक्त मनाई आहे. ठिकाण नवलेवाडी फाट्यापासून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर अकोले राजूर रोड, अकोले जिल्हा अहमदनगर.